that's me. वाला आयलाइनर वापरलाय एनवाबेचं. फाउंडेशन बेस नाही आहे. मी ब्लशर टचअप दिला ब्लशरचा फक्त. जे आहे फेसेस कॅनडाचं परफेक्ट ब्लश जे मी डेली वापरते असं म्हटलं तरी चालेल. आणि मी लिपस्टिक कोणता वेअर केले नाही ते हे वाला नायकाचं लिपस्टिक. आणि मला नॉर्मल यूट्यूब करतासारखा व्हिडिओ बनवायचा असतील तर मी फाउंडेशन मुळीच लावत नाही. ना मी कन्सिलर लावलंय, ना मी फाउंडेशन लावलंय, ना मी पावडर लावली आहे. मी फक्त आणि फक्त एक सनस्क्रीन लोशन अप्लाय केलं आहे आता आणि ब्लशर, त्यावर मी ब्लशर लावलंय. मी हे का सांगते कारण मला इतक्या साऱ्या कमेंट्स येतात की दी तू घरात असते तर इतका सारा मेकअप करते आणि काय करत इतका मेकअप करण्याची. तर गाईज मी मुळीच मेकअप करत नाही. तो वाला जो प्रॉपर असतो फाउंडेशन कन्सिलर सगळा म्हणजे काय अप्लाय करतो तर ते मी मुळीच नाही करत. कारण मला माहिती आहे माझी स्किन आहे यार, मला पण माझ्या स्किनची काळजी आहे आणि मला त्याची केअर करायची असते. तर ते डेली बेसिसवर वापरणं मुळीच चांगलं नसतं. सो मी जितकं टाळता येईल तितकं टाळण्याचा प्रयत्न करते आणि माझी स्किन चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करते. तर म्हणून मी इतकं सगळं सांगते मी काय काय अप्लाय केलं. हे वाला लिपस्टिक, हे वाला आयलायनर, फेसेचं ब्लशर आणि आणि काय लावलंय, नॉर्मल आयब्रो फिल केलंय मी. तशी गरज नाही आहे जास्त, पण नॉर्मल जे आहे पॅकचं जेल आयलायनर. तर ह्या चार गोष्टी मी वापरल्या आता. आणि हा माझा फेवरेट ड्रेस जो की तुम्ही बघितलाय तो वाला व्हिडिओ मी आधी अपलोड केला आणि आता मी नेहमी वापरते हा ड्रेस. तर मला खूप जास्त आवडतो. लास्ट टचअप राहिला ना सांगा तर काय असेल, जो माझ्या लुकला अधुरं ठेवतो. जेव्हा केव्हा मी ट्रॅडिशनल कपडे वेअर करते तेव्हा मला ते हवंच असतं. काय वाटतं सांगू? येस गाईज, थोडे दिवसामध्ये माझे ब्रेसेस जे आहेत ते रिमूव्ह होणार आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे. कारण मला असं झालं मी कधी काढणार आहे ते माहीत नाही यार, कधी होणार आहे ते दिवस कम्प्लीट. आज थोडी मोठी टिकली लावते मी, काहीतरी वेगळं म्हणाल. मम्मी खुश होती एवढं टिकली बघून. मम्मीना थोडी मोठी टिकली लावलेली खूप आवडते. ओके अरे छोटे बाबू रे बाबा, छोटे बाबू रे बाबा, मामा से छोटे बबड़ रे बाबा. अरे आपली चैन तुटली ना आता हम आए का बच्चा. ओ नो शिट, थांब 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 ये कर सब पकड़तो का तू. मी झोपवते तुला, झोपून घे. हो नाही करत. अरे यार विराट किती कपडे रे विराट, तुम्हाला काय करत काम करायला. मग बघ बरं किती सारे कपडे, कोण आवरेल ते? मीच आवरेल का? तू नको मला हेल्प करायला, नको का मला हेल्प करायला तू? मी न बीता कृष्ण बाळाला लागू द्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा. खेळ खेळून नाही हा दमला,
पाहतो मिरभीर वरच्या छताला, सखे बाई दृष्ट झाली गयाला, सखे बाई दृष्ट झाली गयाला, माझ्या बाळाला लागू द्या डोळा, कृष्ण बाळाला लागू द्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा। नंदा घरचा एक छकुला, लाड करुनी भारी लाडला, पहादारी बागुल बुवाला, माझ्या बाळाला लागू द्या डोळा, कृष्ण बाळाला लागू द्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा। त्रिशं कमल नयनम देवकी नंदन नंदनम, सुत संप्राप्त ये कृष्ण, नमामि मधुसूदनम, पुत्र कामेष्टि फलदम, कंजाक्षम कमलापतिम, यशोदांक गतम बालम। विराटला झोपवलं आहे आणि मम्मी आणि विशालने सुट्टी घेतली आहे काही दिवसांकरता, सो ते काही दिवसांपासून घरीच आहेत आणि आता ते मम्मीला हेल्प करू लागतात। आम्ही वर्षभराचा लसूण घेतला आहे आणि तो क्लीन करायचं काम चाललं आहे, जेणेकरून तो वरती बांधता येईल। तर मग त्यांच्याकरता मी सरबत बनवते की जेणेकरून ते खुश होतील, तर मी आता सरबत बनवते, निंबू शरबत। विराट खूप त्रास देत होता जेवायला, तो रोज असंच करतो, जेव्हा आई असते तेव्हा त्याला डाडा हवे असतात आणि जेव्हा डाड्यांकडे असतो तेव्हा त्याला आई हवी असते, असे नाटकं करतो। आणि जेव्हा दोघंही असतो, दोघंही त्याच्या पुढे पुढे करतो, तेव्हा मग बोलतो की मला बाबासोबत जेवायचं किंवा आजीसोबत जेवायचं, असं नेहमीच असतं, तसं नेहमी नाटकं करतो। इकडे प्रचंड कोरोना वाढलाय आणि विशालने सुट्टी घेतली आहे, विशाल घरीच आहे। सो मी विशालची हेल्प घेतली आणि त्यांना सांगितलं आहे की प्लीज कॅमेरा पकडा, कारण मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे जे दिसलं पण पाहिजे। कोरोनाबद्दल बोलायचं म्हटलं तर पहिल्यापेक्षा जास्त कोरोना पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एक नंबरला नाशिक लागतं इतके सारे
कोरोनाचे पेशंट्स नाशिकमध्ये वाढले आहेत, तर सगळ्यांना काळजी घेण्याची खूप गरज आहे. जर का तुम्ही मला बघताय आणि नाशिकहून आहात तर प्लीज प्लीज खूप जास्त काळजी घ्या स्वतःची, कारण कोरोना खूप वाढतो आहे. तुम्हाला माहिती आहे कोरोनापासून वाचण्याकरता आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी करा, रूल्स फॉलो करा, मास्क वापरा आणि स्वतःची काळजी घ्या, बस एवढंच म्हणेन. मी लास्ट टाइम तुम्हाला म्हटली होती ना की मी तुम्हाला मला कोणकोणते गिफ्ट्स येतात ते तुम्हाला शेअर करेन, तर काही गोष्टी मीच मागवलेल्या असतात, जसं की हे नायकाचं पार्सल आहे, असे 8-10 पार्सल्स बॉक्सेस माझ्याकडे पडलेले जे अनबॉक्सिंग करायचे आहेत आणि तुमच्यासोबत मला शेअर करायचे. तर हळूहळू आता यानंतरचा व्हिडिओ तोच असणार आहे, मी सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहे. ह्यूजवाला हॉल मी घेऊन येते, तर याच्यात मी आता नाही दाखवणार आहे मी कोणते प्रॉडक्ट्स मागवले, पण मला जे आलं आहे ते हे वाला गिफ्ट आलं आहे मला. मला आता नाव नाही आठवत आहे त्यांच्याकडनं, मला इतक्या साऱ्या लिपस्टिक्स आल्या आहेत आणि मी तुम्हाला त्या ओपन करून दाखवते. तर ह्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत गाईज, जस्ट लुक ॲट दॅट. ते सगळे कलर्स आहेत जे आपल्याला हवे असतात आणि हे दिसतंय, हे बघा, हे विराटने मी जस्ट असं ओपन केलेलं आणि माझं लक्ष दुसरीकडे गेलं, तेवढ्या वेळात विराटने लिपस्टिक खोलून त्याचा पूर्ण काय म्हणतात आपण पूर्ण बँड वाजवून टाकला, सगळं त्याचं हे सगळं त्याचं कवर खराब केलं आहे, पूर्ण लिपस्टिक इकडे तिकडे करून टाकलेलं, दोन्ही लिपस्टिक्स विराटने आणल्या खराब केल्या. तर हे सगळे शेड्स मला मिळालेत आणि मी खूप हॅपी झाले होते जेव्हा मला ह्या लिपस्टिक्स रिसीव झाल्यात, आणि क्वालिटी खूप छान आहे, मॅटी लिपस्टिक्स आहेत, तर मी खूप हॅपी झाले होते. आणि कुठली गिफ्टेड गोष्ट असली तर विचारायचंच नाही ना हॅपीनेसबद्दल. हे माझं पहिलं गिफ्ट आणि दुसरं, मला हे इंस्टाग्रामवर माझा एक फॅन आहे तर त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलं आणि मला सुंदर असा ड्रेस पाठवला आहे. तर हा ड्रेस मला पाठवला आहे, क्यूट असा ड्रेस आहे ए लाईन मधला, आणि थँक्यू 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 सो मच मला इतकं स्पेशल बनवल्याबद्दल. मागे माझा बर्थडे येऊन गेला आणि माझ्या बर्थडेच्या निमित्तानं मला हा ड्रेस पाठवला आहे बर्थडे करता, बर्थडेसाठीचं गिफ्ट आहे हे. खरंच 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 खूप 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 थँक्यू मला इतकं स्पेशल बनवल्याबद्दल. आणि जो कलर आहे रेड कलर माझा वन ऑफ द मोस्ट फेवरेट कलर आहे रेड कलर, त्याच्यामुळे मला जरा जास्तीच आवडला हा ड्रेस. आणि तिसरं जे आहे हा इंस्टाग्रामवरचाच माझा फॅन आहे, फॅन नाही ॲक्च्युली मला, मी फॅन कधीच म्हणत नाही कारण मला आपण सगळे फॅमिली वाटतो, पण मला इतकं सगळं प्रेम जेव्हा तुमच्याकडनं मिळतं ना मला बिलीवच होत नाही की यार मी खरंच ह्या पात्रतेची आहे पण की नाही, इतकं सारं प्रेम तुम्ही मला करताय, खूप स्पेशल मला बनवताय. आता हे मला माझं ड्रॉइंग करून भेटलं आहे, आणि असं नाही आहे की तो प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, बिलकुलच नाही आहे, तो हॉबी म्हणून करतो आणि त्याने मला त्याच्या कलाकृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला. खूप खूप चांगला प्रयत्न होता हा, कारण मला बऱ्यापैकी मी दिसती आहे आणि त्याने जितके कष्ट केले असतील, त्यानं जे ड्रॉइंग केलं आहे, जे कलर यात फील केले आहेत आणि मला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मला खूप म्हणजे मी मनापासून हे एक्सेप्ट केलं आहे हे गिफ्ट. आणि इतकं मला हे आवडलं की मी माझ्या बेडरूममध्ये याचा फ्रेम बनवणार आहे आणि माझ्या बेडरूममध्ये मी याला लावणार आहे, इतकं मला आवडलेलं, कारण यामध्ये त्याचे कष्ट दिसतात की त्यानं माझ्याकरता इतका वेळ काढला आहे आणि मला इतकं स्पेशल बनवलं आहे. थँक्यू 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 सो मच फॉर मेकिंग मी फील सो स्पेशल, हार्डली थँक्यू सो मच. त्याचं नाव जे आहे प्रशांत सुमाकिया हे त्याचं नाव आहे, आणि त्यानं माझ्याकरता एवढं छान ड्रॉइंग बनवलं. अशा कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये मला हे मिळालं आणि हे वर्ण त्याने खराब होऊ नये म्हणून लॅमिनेशन करून पाठवलं, की जेणेकरून ही खराब नको व्हायला, आता मी ते कट करून आणि त्याचा फ्रेम बनवू शकते. तर हे गिफ्ट्स आहेत, अजून जे पण गिफ्ट्स असतील हे मी तुम्हाला
पुढच्या 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 ब्लॉगमध्ये दाखवत जाणार आहे. जसं जसं मी ब्लॉग बनवते तसं जसे गिफ्ट येत आहेत तर ते मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करीन. आणि पार्सलचं म्हणायला गेलं तर असे इतके सारे बॉक्स आहेत. यामध्ये तुम्हाला दिसेल हे सगळं मला अनबॉक्सिंग करून दाखवायचं आहे तुम्हाला. परत इकडेही आहे मागे हे बॉक्स आहेत मागे आहे. यातल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. बाकी ड्रॉवरमध्ये तिकडे भरलेलं आहे ते पण मला तुमच्यासोबत दाखवायचं आहे. आणि माझा जो रूम आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की मी कसं रिनोव्हेशन केलं आहे, कसं काय सामान अरेंज केलं आहे. तर हळूहळू मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि तुमचा सगळ्यात फेवरेट 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 जो ब्लॉग आहे तो येणार आहे, जे तुम्हाला पाहिजे की माझं मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला बघायचं आहे. तर ते शेअर करण्याकरता मी खरंच खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण त्याच्यामध्ये ते सगळे मंगळसूत्र दाखवलं जाणार आहे जे मला स्वतःला खूप आवडतात, माझे पर्सनली फेवरेट असणार आहे. ते सगळे मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवणार आहे. एकामागोमाग ते सगळे व्हिडिओज येणार आहे जे तुम्हाला हवे आहेत. आत्ताच मी मगाच मी विराटला झोपवलं, विराटची उठण्याची वेळ झाली आहे. आज आमच्याकडे लसूण क्लीन करण्यात आला, काल आमच्याकडे कुरड्या संपल्या, कुरड्यांचे घाट चालू होते. कोरोना टायमिंगमध्ये आमच्या मम्मी कधी सुधारणार नाही आहेत तर ते चाललेलं. आणि उद्या माहीत नाही आहे मम्मींचं काय निघणार आहे. तर असं एक 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 काम आमच्याकडे चालू असतं. मम्मी आता झोपल्या, सगळं झोपलेत, विशाल आणि मी जागी आहे. विशाल मला हेल्प करतायत आणि याच्यानंतर विशाल झोपणार आहे आणि मी माझं काहीतरी खटपट 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 ही चालू ठेवणार आहे. सो बघते आता मी तुम्हाला काय शेअर करू शकतो.